तम्म फुगलेल्या फारच चविष्ट अतिशय खुसखुशीत अशा सहा प्रकारच्या पुऱ्या आपण बघणार आहोत. नमस्कार, मी सुवर्णा. सुवर्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण वेगवेगळ्या सहा प्रकारच्या पुऱ्या बघणार आहोत. चला तर मग ही मस्त अशी रेसिपी बनवायला सुरुवात करूयात. तर इथे पहिली पुरी मी पालकची बनवत आहे. यासाठी मी एक जोडी पालक निवडून स्वच्छसा धुवून घेतलेला आहे. हलकासा देठाचा भाग जो कोवळा होता तो मी घेतलेला आहे आणि हा पालक आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेला आहे. यामध्ये 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरे यामध्ये पाणी टाकून याची आपल्याला पेस्ट बनवायची आहे. ही पेस्ट आपली तयार आहे. एका भांड्यामध्ये मी 4 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि इथे मी रवा 2 चमचे घालत आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे 1 छोटा चमचा, हळद आणि इथे मी गरम मसाला 1 छोटा चमचा, 1/2 चमचा हिंग घातलेली आहे आणि जी आपण पेस्ट पालकाची बनवली होती ती पेस्ट टाकून आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये जी आपण पालकाची पेस्ट बनवली होती त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मी ढवळून यामध्ये ओतलेलं आहे आणि गरज पडली तर वरून थोडंसं पाणी तुम्ही यामध्ये घालू शकताय. आणि याचा घट्टसर असा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे. हा गोळा मळून झाल्यानंतर 1-5 मिनिटांसाठी आपल्याला बाजूला ठेवून द्यायचा आहे आणि 5 मिनिटांनंतर आपण याला परत एकदा मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत. तुम्ही हवं तर इथे मोठी चपाती लाटून त्यातून पुऱ्या काढून घेतला वाटीच्या किंवा डब्याच्या सहाय्याने तरी चालतील. तर आता इथे तेलाच्या हाताने मी ही जी पुरी आहे ती लाटून घेते. पुरी तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठी करू शकता. तर ही पुरी आपल्याला जास्त पातळ किंवा जाडसर नाही करायची, मध्यम अशी आपल्याला ही पुरी लाटून घ्यायची आहे. तुम्ही हवं तर पीठ लावून सुद्धा ही पुरी लाटून घेऊ शकताय. याच पद्धतीने मी या काही पुऱ्या ज्या आहेत त्या बनवून घेतलेल्या आहेत आणि आता आपल्याला या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. तर इथे मी तेल कडकडीत गरम केल्यानंतर गॅस मध्यम करून या पुऱ्या तळून घेते आणि तेलामध्ये ही पुरी सोडल्यानंतर तुम्ही बघू शकताय अगदी टम अशी ही पुरी फुलून आलेली आहे. तर या पालकाच्या पुऱ्या अशाच छान अशा टम्म फुलतात आणि मस्त खुसखुशीत आणि चविष्ट होतात. तर याच पद्धतीने राहिलेल्या सगळ्या पुऱ्या मी तळून घेते. तर या मस्त पालकाच्या पुऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत आणि आता आपण मस्त मसाला पुरी बनवणार आहोत आणि याच्यासाठी आपल्याला एका भांड्यामध्ये 4 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. तर आता याच्यामध्ये मी साधारण 2 चमचे रवा घालत आहे. तर पूजा झाल्यानंतर मी लगेचच ही रेसिपी बनवत आहे त्याच्यामुळे हाताला थोडासा कुंकू दिसत आहे. आणि इथे मी 1 चमचा गरम मसाला, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा हिंग, चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि इथे मी तिखट 1/2 चमचा घातलेला आहे. जिरे मी 1/2 चमचा हाताने थोडंसं चुरून घालते. याचबरोबर आपल्याला ओवासुद्धा 1/2 चमचा हाताने चुरून यामध्ये घालायचा आहे. तर आता हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याचा मस्त घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे. तर इथे मी हा घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे. 1-5 मिनिटांसाठी आपण बाजूला ठेवूया आणि याच्यावरती झाकण लावूया. तर 5 मिनिटांनंतर मी हा गोळा काढलेला आहे. पुन्हा एकदा हलकंसं याला मळून घ्यायचं आहे आणि यानंतर याचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत. तर या पद्धतीने तुम्ही छोटे गोळे करून एक एक पुरी लाटू शकता किंवा मोठी चपाती लाटून डब्याच्या झाकणाच्या सहाय्याने एक एक पुरी काढून घेतला तरी चालेल. तर ही पुरीसुद्धा मी तेलाच्या हाताने लाटून घेते. तुम्ही हवं तर पिठाच्या हाताने लाटून घेतला तरी चालेल. पुरी जास्त जाडसर किंवा पातळ करायची नाही आहे, मध्यम अशी आपल्याला पुरी ही बनवून घ्यायची आहे. तर इथे मी काही पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत. तर या पुऱ्या आपण तळून घेऊयात. तर तेल कडकडीत तापल्यानंतर गॅस मध्यम करायचा आहे आणि मध्यम गॅसवरती आपल्याला सगळ्या पुऱ्या छान अशा तळून घ्यायच्या आहेत. तर या पुऱ्या तुम्ही बघू शकता प्रत्येक पुरी अगदी छान टम्म अशी फुगली जाते, मस्त खुसखुशीत अशी ही पुरी तयार होते. तर बघू शकता मस्त याला रंगसुद्धा आलेला आहे. याच पद्धतीने आपल्याला राहिलेल्या सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. तर इथे मी राहिलेल्या सगळ्या पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत आणि याचा रंग तुम्ही बघू शकता खूप सुंदर आलेला आहे. मस्त अशा या मसाला पुरी बनून तयार झालेल्या आहेत. फारच चविष्ट आणि सुंदर लागतात. तर आता आपण बिटाची पुरी कशी करायची ते बघणार आहोत. यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 3-4 मिरच्याचे तुकडे, 1 छोटा तुकडा आल्याचा, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर आणि यामध्ये मी 1 छोटा बीट याची सालं काढून तुकडे करून स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि हा बीटसुद्धा आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे.
हलकंसं पाणी घालून याची आपल्याला पेस्ट बनवायची आहे। तर इथे ही पेस्ट बनून तयार झालेली आहे। एका ताटामध्ये मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतेय, 2 चमचे रवा यामध्ये मी घालून घेतेय। तर रवा घातल्यामुळे पुरी छान खुसखुशीत होते आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे, हलकासा हिंग घालायचा आहे, 1/2 चमचा हळद घालायची आहे आणि अगदी 1/2 चमचा मी इथे गरम मसाला आणि 1/2 चमचा इथे मी तिखट, त्याचबरोबर 1/2 चमचा इथे मी ओवा हाताने चुरून आणि 1 चमचाभर तेल घालून हे या पिठाला छान मिक्स करून घेतलेलं आहे। आणि ही पेस्ट जी आपण बनवली होती ती पेस्ट टाकून आपल्याला हा गोळा मळून घ्यायचा आहे। गरज पडली तर थोडंसं पाणी तुम्ही यामध्ये घालू शकताय। तर याचासुद्धा आपल्याला छान घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे। तर हा गोळा मळून झालेला आहे, 5 मिनिटं आपण बाजूला ठेवायचा आहे। 5 मिनिटानंतर पुन्हा याला थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत। तर गोळे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लहान मोठे करू शकताय आणि थोडंसं तेल लावून मी ही पुरी लाटून घेत आहे। तुम्ही पिठाच्या साह्याने सुद्धा ही पुरी लाटून घेऊ शकताय। तर इथे बघू शकता ही पुरी जास्त जाडसरही नाही आहे, खूप पातळही नाही आहे, तर अगदी मध्यम आकाराची ही पुरी मी लाटून घेतलेली आहे। याच पद्धतीने मी काही पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत आणि यात तळून घ्यायच्या आहेत। तर इथे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तेल आपल्याला छान कडकडीत तापल्यानंतर गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवरतीच आपल्याला पुऱ्या छान तळून घ्यायच्या आहेत। तर पुरी तळताना अगदी हलकंसं चमचाने किंवा झाराने प्रेस करायचं आहे, म्हणजे पुरी छान सगळ्या बाजूंनी तळली जाते। तर या पुऱ्यासुद्धा तुम्ही बघू शकताय, सगळ्या पुऱ्या अगदी छान टम्म अशा फुगल्या जात आहेत। तर अगदी सुंदर असा याचा रंग आलेला आहे आणि याच पद्धतीने मी राहिलेल्या सगळ्या पुऱ्या बनवलेल्या आहेत, मस्त बिटाच्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत। तर आता आपण गव्हाच्या पिठाची पुरी बघणार आहोत। यासाठी इथे मी एक मोठा बाउल गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये एक छोटी वाटी रवा आपल्याला घालायचा आहे। यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला पाणी टाकून याचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे। पाणी अगदी थोडं थोडं टाकत आपल्याला हे कणिक भिजवून घ्यायचं आहे आणि घट्टसर असा याचा गोळा मळून घ्यायचा आहे। तर कणिक मळून झाल्यानंतर हलकंसं तेल आपल्याला याला लावून घ्यायचं आहे, पुन्हा थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि 5 मिनिटासाठी हा गोळा बाजूला ठेवायचा आहे। 5 मिनिटानंतर पुन्हा आपल्याला हा गोळा थोडंसं मळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर याचे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत। गोळे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लहान मोठे करू शकताय। तर इथे मी मध्यम आकाराचे हे गोळे बनवून घेतलेले आहेत। तर या पुरीला सुद्धा मी तेल लावून छान असं लाटून घेते। पुरी जर पिठामध्ये लाटून घेतली तर पुरीचं पीठ तेलामध्ये तळताना उतरतं आणि ते तेल काळं पडतं, म्हणून शक्यतो आपल्याला ही पुरी तेल लावून लाटून घ्यायची आहे। तर इथे मी छान अशी पुरी लाटून घेतलेली आहे, काही पुऱ्या मी बनवून घेतलेल्या आहेत। तर या पुऱ्यासुद्धा मी तुम्हाला आता तळून दाखवते। तेल छान कडकडीत तापल्यानंतर गॅस मध्यम करून या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। पुरी तेलात सोडल्यानंतर पुरीवरती हलकंसं तेल आपल्याला शिंपडत जायचं आहे, म्हणजे पुरी छान फुलून येते आणि पुरी फुलल्यानंतर आपल्याला हलकंसं त्याला प्रेस करून म्हणजेच दाबून तळून घ्यायचं आहे, म्हणजे सगळ्या बाजूंनी पुरी अगदी छान तळली जाते। तर या पुरीला मस्त रंग आलेला आहे, मी काढून घेते। याच पद्धतीने सगळ्या पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत। सगळ्या पुऱ्या अगदी छान टम्म अशा फुगल्या जातात, मस्त अशा या गव्हाच्या पिठाच्या साध्या पुऱ्या बनून तयार झालेल्या आहेत। तर आता मी भोपळ्याची तिखट पुरी बनवणार आहे। यासाठी भोपळ्याचे काप मी इथे कुकरमध्ये काढून घेते। यामध्ये अगदी 1/2 वाटी आपल्याला पाणी टाकून हे जे काप आहेत ते शिजवून घ्यायचे आहेत। कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या काढून तुम्ही हे काप शिजवून घेऊ शकताय, म्हणजे आपण बटाटा जसा शिजवतो तसंच याला शिजवून घ्यायचं आहे। तर इथे हे जे काप आहेत ते छान शिजलेले आहेत आणि एका स्मॅशरने आपल्याला हे स्मॅश करून घ्यायचे आहे। तुम्ही मिक्सरला फिरून याची पेस्ट बनवून घेतला तरी चालेल। तर ही पेस्ट आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये 2 बाउल मी गव्हाचं पीठ घालते आणि 1 छोटी वाटी इथे मी रवा घालते। यामध्येच आपल्याला 1 छोटा चमचा हळद, 1/2 चमचा हिंग आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। तिखटसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता। 1 चमचा मी तिखट घातलेला आहे, 1 चमचा गरम मसाला। इथे मी 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या, 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि 1 चमचा जिरे घेतलेला आहे आणि हे सगळं मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि हे सुद्धा आपण यामध्ये घालून घेऊया। तर आता आपल्याला हे सगळं व्यवस्थित मळवून घ्यायचं आहे। भोपळ्याची जी आपण पेस्ट बनवलेली आहे त्याच्यामध्येच आपल्याला हे पीठ जे आहे भिजवून घ्यायचं आहे। तर गरज पडली तरच तुम्ही याच्यामध्ये पाणी घालू शकताय। तर इथे मस्तसा घट्टसर गोळा मळून झालेला आहे।
तर हा गोळा सुद्धा मी साधारण एक 5 ते 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवून देते आणि इथे मी 10 मिनिटांनंतर पुन्हा एकदा थोडंसं मळून याच्यातून चपातीला पण जेवढा गोळा घेतो तेवढा गोळा घेतलेला आहे आणि त्याला मी पिठामध्ये गोळवून घेतलेलं आहे कारण इथे मी मोठी चपाती लाटणार आहे आणि त्यातून छोट्या छोट्या पुऱ्या काढून घेणार आहे। तर शक्यतो अशी मोठी जर चपाती तुम्ही लाटणार असाल तर याला पीठ लावून लाटून घ्या। तर ही चपाती मी खूप जास्त पातळ खूप जास्त जाडसर नाही तर अगदी मध्यम अशी लाटून घेतलेली आहे आणि एका डब्याच्या सहाय्याने या पुऱ्या मी काढून घेतलेल्या आहेत। बघू शकता मस्त अशा या पुऱ्या तयार झालेल्या आहेत। तर या पुऱ्या आपण आता तळून घेऊया। तर तेल इथे छान कडकडीत तापलेलं आहे, गॅस मी मध्यम केलेला आहे आणि पुरी तेलामध्ये सोडल्यानंतर बघू शकताय खूप छान मस्त अशी टम्म फुगून आलेली आहे आणि ही पुरी बघू शकताय अगदी छान याचा रंग आलेला आहे। तर ही मी पुरी काढून घेतलेली आहे, याच पद्धतीने राहिलेल्या पुऱ्या मी तळून घेतलेल्या आहेत। मस्त अशा या तिखट भोपळ्याच्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत, खुसखुशीत आणि फारच चविष्ट लागतात। तर आता आपण मेथीची पुरी बघणार आहोत। तर इथे मी ताज्या मेथीच्या पानांचा वापर करून ही पुरी बनवलेली आहे। यासाठी एक वाटी मेथी मी निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि मेथी घेताना आपल्याला जास्तीचा देठाचा भाग अजिबात घ्यायचा नाही आहे तर अगदी पानांचा भाग आपल्याला यासाठी वापरायचा आहे आणि ही मेथी मी बारीक अशी चिरून घेतलेली आहे। तर यासाठी मसाला बघूया। तर इथे मी 7-8 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, 1 छोटा चमचा जिरे हे मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। तर आता एका भांड्यामध्ये मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेते, 1 वाटी आपल्याला इथे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि 2 चमचे आपल्याला रवा घ्यायचा आहे। यामध्येच मी बारीक चिरून घेतलेली मेथी, 1 छोटा चमचा हळद, 1/2 चमचा हिंग आणि 1 छोटा चमचा गरम मसाला, लाल तिखट 1/2 चमचा आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे। यामध्येच आपण जे वाटण बनवून घेतलं होतं मिरची आणि लसणाचं ते सुद्धा घालायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याचा घट्टसर आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे। तर इथे तांदळाचं पीठ जे मी वापरलेलं आहे त्या तांदळाच्या पीठामुळे आपली पुरी छान खुसखुशीत आणि मस्त चवीला लागते। तर इथे हा गोळा 5 मिनिटं मी मळून ठेवला होता, 5 मिनिटांनंतर पुन्हा हलकंसं मळून याचे छोटे गोळे बनवून घेत आहे। तर इथे मी मध्यम आकाराचे हे गोळे बनवून घेतलेले आहेत आणि तेल लावून मी हा गोळा लाटून घेते। तर या पुऱ्यासुद्धा आपल्याला खूप जाडसर नाही खूप पातळ नाही मध्यम अशा लाटून घ्यायच्या आहेत। तर इथे मी काही पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत, तर या आपण आता तळून घेऊयात। तर इथे मी तेल कडकडीत तापवलं होतं, गॅस मध्यम केलेला आहे आणि या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। तर अगदी मस्त खमंग आणि चविष्ट अशा या पुऱ्या लागतात, मस्त चवीच्या या मेथीच्या पुऱ्या आपल्या बनून तयार झालेल्या आहेत। याच पद्धतीने मी राहिलेल्या सगळ्या पुऱ्या तळून घेते। तर इथे मी सगळ्या पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत, मस्त अशा या मेथीच्या पुऱ्या आपल्या बनून तयार झालेल्या आहेत। तर अगदी मस्त अशा या 6 प्रकारच्या पुऱ्या बनून तयार झालेल्या आहेत। तर तुम्हीसुद्धा या प्रकारे या पुऱ्या जरूर करून पहा। तर मुलं जर भाजी खात नसेल, मग ती मेथीची असेल, पालकची असेल, बीट खात नसतील, तर या पद्धतीने तुम्ही पुरी बनवून त्यांना खायला देऊ शकताय। तर याच पद्धतीने तुम्हीसुद्धा या सगळ्या प्रकारच्या पुऱ्या जरूर करून पहा। आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन जरूर दाबा। हा व्हिडिओ पाहिला बद्दल खूप खूप धन्यवाद।